नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएमएमएस परीक्षेच्या मानसिक क्षमता चाचणीच्या संख्या श्रेणी या घटकामध्येच्या अभ्यासामध्ये आपलं हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एनएमएमएस परीक्षेला विचारले जाणारे संख्या श्रेणी घटकामधील प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे याबद्दल माहिती पाहणार आहोत. संख्या श्रेणी या प्रकारामध्ये संख्या दिलेल्या असतात, त्या संख्या उतरत्या किंवा चढत्या क्रमाने मांडलेल्या असतात आणि अशा प्रकारच्या या संख्यांमधील एखादी संख्या ही गाळलेली असते त्या जागेवर प्रश्नचिन्हाचा वापर केला जातो. मुळात आपल्याला त्या प्रश्नचिन्हाच्या जागेवरील कोणती संख्या गाळलेली आहे हे अचूक ओळखायचं आणि ते उत्तर त्या ठिकाणी मांडायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मांडल्या गेलेल्या ज्या काही संख्या आहेत त्या चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडलेल्या असतात आणि त्या सर्वांमध्ये बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार यासारख्या क्रिया हे केलेल्या असतात. त्या कशा पद्धतीने केल्या हे आज आपण या ठिकाणी काही उदाहरणांच्या मदतीने समजून घेणार आहोत.